राज्य मंत्रिमंडळाचा आज छोटेखानी विस्तार झाला। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मुंब्रा कळव्याचे आमदार आणि जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला। माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या रिक्त जागी आव्हाड यांची वर्णी लागली। आव्हाडांच्या समावेशामुळे ठाण्याच्या वाट्याला आणखी एक लाल दिव्याची गाडी आली आहे। याचा फायदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार। आजचा दिवस खरं बघता बघता 27-28 वर्षाचा काळ गेलेला आहे, पण साहेबांचं ते हास्य साहेब म्हणजे ते सगळे दिवस आजही तसेच्या तसे स्मरणात आहेत। आणि साहेबांनी जिथे जिथे योग्य वाटलं की जितेंद्र इथे योग्य आहे तिथे साहेबांनी संधी दिली, साहेबांना हे पद माझ्यासाठी योग्य वाटलंय साहेबांनी ही संधी दिली आहे। राष्ट्रवादीनं हा फेरबदल केला पण त्यातून काय साधलं जाणार हा प्रश्नच आहे। आव्हाडांचा समावेश करून लोकसभेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केलेला आहे, मात्र आव्हाडांना मंत्री केल्यामुळे युवा वर्ग राष्ट्रवादीकडे वळणार का हा प्रश्न आहे। मुस्लिम समाजात आव्हाडांची चांगली प्रतिमा आहे, त्याचा पक्षाला फायदा होणार का हाही प्रश्न आहे। आव्हाड वंजारी असल्यामुळे ओबीसी समाज राष्ट्रवादीकडे वळणार का हाही प्रश्न आहे। विधानसभा निवडणुकीत याचा राष्ट्रवादीला किती फायदा होईल असा प्रश्न यातून निर्माण झाला। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे जुन्या बाटलीत नवीन दारू ओतण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। तर फेरबदलाचा आघाडीला काहीच फायदा होणार नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे। जुन्या बॉटलमध्ये नवीन दारू किंवा नवीन बॉटलमध्ये जुनी दारू भरून काही फरक पडत नाही। हे जे मंत्रिमंडळ आहे, हे जे सरकार आहे, हे जनतेपासून तुटलेलं आहे आणि जनतेचा यांच्यावरचा विश्वास गेलेला आहे। त्यामुळे आता यांनी चेहऱ्यांचे किती अदलाबदल केली तरी देखील जनता यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। एकही आश्वासन कधी पाळलं नाही, जाहीरनामे पाळले नाही, जनतेवर सातत्याने अन्याय केला, कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, भ्रष्टाचाराची भसभस पुरी आहे, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला फुरसत नाही आहे। त्यामुळे आता हे सरकार टिकेल ही सुतराम शक्यता नाही आहे। यांनी पाहिजे तेवढे फेरबदल करावे, त्यांनी काही फरक पडणार नाही वाटतं की कुठलाही युवक नेता त्याला जर मंत्रीपद मिळालं किंवा राजकीय क्षेत्रामध्ये एक पाऊल वर जाऊन काम करण्याची संधी मिळाली तर राजकारणाचा संकेत असा आहे की त्याला शुभेच्छा दिलीच पाहिजे। आज मी विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीने भाजप आणि सगळ्या विरोधी पार्टींच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या, व्यक्तिगत स्वरूपात शुभेच्छा दिल्या, पण तरी सत्य काही लपवता येणार नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चेहरे किती बदलले तरी त्यांचा असली चेहरा किंवा जनतेने त्यांची भ्रष्टाचाराची चेहरेपट्टी ही पूर्णपणे करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे अशा बदलत्या चेहऱ्याने काही निर्णय लोकांच्या मनातले सत्ता बदलाचे जे आहेत ते बदलतील असं मला वाटत नाही। लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश न मानणारे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना